झालेला कोरोना व्हायरस या संदर्भामध्ये खबरदारी घेताना अनेक डॉक्टरांशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की हा आजार पूर्णपणे बरा होतो, पण ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशा पेशंट्सना मोठ्या प्रमाणामध्ये व्हेंटिलेटरची आवश्यकता लागते. पण मुंबईसारख्या शहरातसुद्धा या क्षणाला व्हेंटिलेटरची स्थिती जर पाहिली तर आपल्याकडे एक 17-18 व्हेंटिलेटर वगळता कुठलंही व्हेंटिलेटर अवेलेबल नाही. आपण KM हॉस्पिटल पाहिलं तर KM 225 व्हेंटिलेटर आहेत, पण या क्षणाला जर एखाद्या पेशंटला हवं असेल तर उपलब्धता शून्य. सायनमध्ये 126 आहेत, पण या क्षणी उपलब्ध शून्य. नायरमध्ये 90 आहेत, उपलब्ध एकही नाही. JJ 89 आहेत, नवीन एखादा रुग्ण आला तर त्याला व्हेंटिलेटरच नाही. भावामध्ये 17 आहेत, बांड्याचं भाभा हॉस्पिटल, पण या क्षणी कुठला रोगी आला, रुग्ण आला तर शून्य. VN देसाईमध्ये 15, कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये 30 व्हेंटिलेटर आहेत, पण उपलब्धता शून्य आहे. अशा पद्धतीनं एखाद दोन हॉस्पिटल वगळता ही माहिती घेतली तर जवळपास 788 व्हेंटिलेटर मुंबईच्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये आहेत. हा थोडा आकडा वाढू शकतो, पण हिंदुजा वगळता बाकी सगळ्या ठिकाणची माहिती घेतल्यावर असं लक्षात येतं की या क्षणी जर एखादा रोगी असेल तर त्याला फक्त 13 व्हेंटिलेटर मुंबईमध्ये उपलब्ध आहे. आम्ही सरकारला हा प्रश्न विचारला की हा आजार वाऱ्यासारखा पसरतोय आणि अशा स्थितीत जर पेशंटना व्हेंटिलेटर लागले तर सरकार काय करणार आहे. पण दुर्दैवानं सरकार जरी करता सकारात्मक उत्तर देत असलं तरी आमच्या सरकारकडून अपेक्षा आहेत की त्यांनी मुंबईमध्ये नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अधिक व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याची आवश्यकता. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.